चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप बाबूराव ठाकरे हे गावाच्या विकासासाठी काम करीत असताना गावातील काही विरोधी व्यक्तींनी सरपंचाला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्याच्या विरोधात पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे तक्रार दाखल केली होती, मात्र त्यावर उचित कार्यवाही करण्यात आली नाही. शासकीय निधीतून बांधकाम केलेल्या कचरा कुंडीची तोडफोड व मनरेगाच्या माध्यमातून तयार केलेल्या पांदन रस्त्यावरून अवजड वाहनांनी अवैध मुरुम वाहतूक करून रस्त्याची पूर्णपणे नासधूस केल्याप्रकरणी पंचायत समिती सिंदेवाही येथे संदीप ठाकरे सरपंच यांनी तक्रार केली होती, मात्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दुर्लक्ष केले. 2 महिन्याचा कालावधी होऊनही पोलीस विभाग पंचायत समितीकडून उचित कार्यवाही न झाल्याने कंटाळून पोलीस प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात मनरेगाव ग्रामपंचायतचे संदीप बाबूराव ठाकरे सरपंच यांनी काल सायंकाळी 4 वाजता तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. या घटनेची माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली. माहिती मिळताच वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी येऊन उपोषणकर्ते संदीप बाबूराव ठाकरे यांची भेट घेतली व चर्चा केली. वडेट्टीवार यांनी तहसीलदार संदीप पानमंद व पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांना संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करण्यासाठी सूचना दिली व उपोषणकर्ते ठाकरे यांना शरबत पाजून आंदोलन थांबविले. मरेगाव नावाची ग्रामपंचायत आहे, तेथील सरपंच आमचे ठाकरे उपोषणाला बसले, आमरण उपोषणाला माहिती झाल्यामुळे मी इथे आलो. गावामध्ये विकासाच्या कामाला सातत्यानं अडथळे निर्माण केले जातात, सरपंचांना काही मंडळी मारहाण करण्यासाठी पुढे जातात, महिलांच्या अंगावर हात टाकला जातो अशी त्यांची तक्रार आहे. कचरा कुंडी शासकीय मालमत्तेचं नुकसान करतात आणि गावातील वातावरण खराब करण्याचं काम झालेला अशा प्रकारची तक्रार ठाकरेंची आहे. मी त्यांना या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश आमच्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिला आहे. संबंधित तहसीलदारांना सांगून त्या गावातील रस्ते जे आहेत, जे हैवानी डॅमेज झालेले आहेत, ते रस्ते दुरुस्ती करून घ्यायचं त्या कंत्राटदाराकडून असे निर्देश दिलेले आहेत. आणि हे दोनही काम, दोन तीनही त्यांची जे मागण्या आहेत, त्या मागण्यावर नक्की कारवाई करू हा मी त्यांना आश्वस्त केला आहे. खरं तर गावाच्या विकासामध्ये ठाकरे हे चांगलं काम करत आहेत, अनेक योजना आणत आहेत आणि गावाच्या प्रगतीसाठी नेहमी ते धडपड करत असतात, परंतु काही लोकांना, काम करणाऱ्या व्यक्तींना अडथळे निर्माण करण्याचा स्वभाव असतो आणि त्यातून हा प्रकार होतोय त्या गावात. त्यांनी मान्य केलं ठाकरेंनी आणि सरपंचांनी आणि आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यांच्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा मी स्वतः करणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी मिथुन मेश्राम चंद्रपूर.